यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव हा 8 दिवसांचा असून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 पासून ते दुपारी 2 या वेळेत कोणतीही शंका मनात न आणता घटस्थापना करावी असं आवाहन ओंकार दाते यांनी केलं आहे. 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून यानिमित्त दाते पंचांग परिवाराच्या वतीनं ओंकार दाते यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगणांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव हा 7 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान होणार असून 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा आहे. यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव हा 8 दिवसांचा आहे. तिथीच्या क्षयवृद्धीमुळं हा बदल झाल्याचं सांगून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जरी वैधृती योग असला तरी कोणतीही शंका मनात न आणता पहाटे 5 ते दुपारी 2 या वेळेत आपल्या प्रथा परंपरेनुसार घटस्थापना करावी असं आवाहन ओंकार दाते यांनी केलं. नमस्कार. 7 तारखेपासून म्हणजे परवा गुरुवारपासून नवरात्राचा प्रारंभ होतोय. 7 तारखेला घटस्थापनेचा दिवस आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र असून वैधृती योग देखील आहे. यापैकी वैधृती योग हा काही कारणांसाठी अशुभ मानला जातो म्हणून अनेकांच्या मनात शंका आहे की वैधृती योगावरती घटस्थापना करावी की करू नये. मात्र घटस्थापना हा प्रामुख्याने तिथीशी संबंधित निर्णय आहे. त्यामुळे 7 तारखेला कुठलीही शंका मनात न ठेवता पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या वेळात आपल्या सोयीनुसार आपापल्या परंपरेनुसार प्रथेनुसार आपापल्या घरी सर्वांनी घटाची स्थापना करून नवरात्राचा प्रारंभ करावा. दरम्यान यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव हा 8 दिवसांचा असून 14 ऑक्टोबर रोजी नवरात्रीची उत्थापना होणार आहे. यंदाच्या वर्षी 8 माळाच वाहिल्या जातील. ज्या दिवशी क्षय आहे त्या दिवशी 2 माळा वाहू नयेत असं आवाहन देखील ओंकार दाते यांनी केलं. यावर्षी नवरात्र हे 8 दिवसांचं आहे. 9 दिवसांच्याऐवजी आपण नवरात्र जरी त्याला म्हणत असलो तरी ते कधी तिथीच्या क्षयवृद्धीमुळे 9 दिवसांचं तर 8 दिवसांचं 10 दिवसांचं या पद्धतीने त्यात बदल होतो. 14 तारखेला गुरुवारी आयुध नवमी आणि नवरात्रोत्थापन म्हणजे नवरात्राची उत्थापना ही 14 तारखेला होणार आहे. दसऱ्याचा दिवस हा त्याच्या पुढच्या दिवशी 15 तारखेला दसरा आहे. 8 दिवसांचं नवरात्र असताना मग 9 माळा कशा वाहायच्या अशा शंका अनेकांच्या मनात येतात. मात्र तिथे नवरात्राच्या दिवसांमध्ये रोज 1 माळ वाहावी असा नियम असल्यामुळे यावर्षी 9 माळा वाहिल्या जाणार नाहीये तर यावर्षी 8 माळा वाहिल्या जातील. दरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना पहिल्या दिवशी अर्थात 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करता येणं शक्य नाही त्यांना 9, 10, 12 अथवा 13 ऑक्टोबर रोजी करता येऊ शकतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आणि इतर कुठल्याही कारणाने जर कोणाला 7 तारखेला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर अशा व्यक्तींनी पंचांगात दिलेल्या दिवशी सप्तरात्रोत्सवारंभ पंचरात्रोत्सवारंभ त्रिरात्र किंवा एक रात्र यापैकी जे शक्य असेल त्या दिवशी नवरात्राची स्थापना करावी. ते दिवस जर 7 तारखेला शक्य झालं नाही तर 9 तारीख 10 तारीख किंवा 12 तारीख किंवा 13 तारीख उशिरात उशिरा या दिवशी आपल्याला घटाची स्थापना पुन्हा करता येणार आहे. घट उत्थापन मात्र 14 तारखेलाच होणार आहे. जर 13 तारखेलाही एखादी व्यक्ती घटस्थापना करू शकली नाही तर त्यांनी यावर्षी घटाची स्थापना करू नये. पण 7 तारखेला न जमल्यास 13 तारखेपर्यंत आपल्याला मधल्या या दिवसांपैकी कोणत्याही दिवशी घटाची स्थापना करता येते. गणेश पूजनाच्या बाबतीत तसं नसतं. गणेशाची मूर्ती पहिल्या दिवशी नाही बसवता आली तर आपल्याला पुढे बसवताच येत नाही. तसं इथे नवरात्रीच्या बाबतीत नाहीये. अनेक जण नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण उपवास करतात पण आता कालमानाने किंवा वयामुळे किंवा इतर कुठल्याही कारणाने जर असं करणं शक्य होणार नसेल तर अशा परिस्थितीमध्ये उठता बसता उपवास करणं केवळ अष्टमीच्या दिवशी उपवास करणं असे त्याच्यातले पर्याय आपल्याला निवडता येतात. त्यातील आपल्या प्रकृतीला जो शक्य असेल जे आपल्याला करणं शक्य असेल तो पर्याय आपण घेऊ शकतो. यामध्ये आम्हाला काहीच करणं शक्य नसल्यास किमान 9 दिवस घरात अखंड दीप लावला जाईल अखंड दिवा लावला जाईल एवढी तरी काळजी प्रत्येकजण घेऊ शकतात. नवरात्र उत्सव तसंच 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमीचा दिवस सर्वांना सुखासमाधानाचा आनंदाचा जावो अशा शुभेच्छा ओंकार दाते यांनी दाते पंचांग परिवाराच्या वतीनं दिल्या.